स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मध्ये आपण अतिशय महत्त्वाची रीतीने माहिती बघणार। तर विद्यार्थी मित्रांनो, घटक व गड्ड भरतीबाबत अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या मध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची रीतीने बातमी आली आहे, आरोग्य भरतीबद्दल देखील संपूर्ण माहिती आपण आजच्या मध्ये बघणार आहोत। कारण विद्यार्थ्यांनो, अतिशय महत्त्वाची रीतीने बातमी आरोग्य भरतीबाबत आली आहे, आणि खास करून मित्रांनो आरोग्यामध्ये ज्या काही रिक्त जागा असतील त्या रिक्त जागांबाबत देखील सर्वात महत्त्वाची बातमी आली आहे। घटक व गड्ड भरती देखील महत्त्वाची अपडेट आली आहे। म्हणून जर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत बघायचा आहे, जर तुम्ही घटक व गड्डसाठी फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, तुमच्या मनातील संपूर्ण डाऊट आज व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, आणि अतिशय जी महत्त्वाची अपडेट आली आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। म्हणून व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर सर्वांनी आताच क्लिक करा, आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आरोग्य भरती। म्हणून सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन झालं नसाल तर कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे। जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार आहोत, जेणेकरून तो विद्यार्थी त्या लिंकवरती क्लिक करून फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतो। तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करूनही तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। तर कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता। आता आपण प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, ती सूचना बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी महत्त्वाची सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन व्हायचे असेल तर तुम्हाला 91 56 77 98 08 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचा आहे, आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे ठिकाणी हा मेसेज पाठवायचा आहे। जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती ह्या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हा मेसेज पाठवतील त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण पीडीएफ मटेरियल, आणि मित्रांनो भरती प्रक्रियेसंबंधी तुम्हाला संपूर्ण अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। तर ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन झाले आहे, फ्रीमध्ये अभ्यास करत आहे, फ्रीमध्ये फायदा घेत आहे। तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा, आणि व्हॉट्सअपवरती अशा प्रकारे की हा मेसेज पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये त्या ठिकाणी जॉईन करून घेतलेलं आहे। आणि प्लसमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील, काही शंका असतील तर तुम्ही थेट आपल्या व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊन तुमचे संपूर्ण डाऊट त्या ठिकाणी विचारू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला क्विकली रिप्लाय दिलं जात असतं, आणि तुमचे संपूर्ण डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जात असतं। तर ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, फ्रीमध्ये अभ्यास करत आहे, फ्रीमध्ये फायदा घेत आहे, तुम्हाला जॉईन व्हायचं असेल सर्वांनी हा नंबर सेव्ह करायचा आहे। प्लसमध्ये आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्याकडे की नवीन भरत्या निघत आहे, ज्याकडे की नवीन नोकरी संधी उपलब्ध होत आहे, त्याची तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते, जेणेकरून तुम्ही त्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, आणि त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकेल। ऑलरेडी खूप सारे विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली, तुम्हाला त्याची अपडेट असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये त्या ठिकाणी जॉईन करून घेतलेलं आहे। प्लसमध्ये मित्रांनो, तुम्हाला जर व्हॉट्सअपची लिंक हवी असेल तर लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकवरती क्लिक करूनही तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। किंवा सर्वात सोपं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला इझिली हा नंबर देखील सेव्ह करता येणार आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला इथे स्पॉश करा, आणि लवकरात लवकर नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला इझिली हा नंबर देखील सेव्ह करता येणार आहे। आणि हा नंबर सेव्ह करून तुम्ही व्हॉट्सअपवरती फ्रीमध्ये हा मेसेज पाठवा, फ्रीमध्ये तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार आहे। आता आपण प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी आलो आहे प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो, राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो, राज्यातील आरोग्य व्यवस्था ठिकाणी व्हेंटिलेटरवर आहे। जवळजवळ मित्रांनो आरोग्य विभागामध्ये 20,534 पद ठिकाणी रिक्त आहे, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी महत्त्वाची बातमी आली, तुम्ही ठिकाणी डेटी बघून घ्या, कारण खूप सारे विद्यार्थी सारखी लेटेस्ट बातमी का, तुम्ही ठिकाणी डेटी पाहू शकता मित्रांनो, 6 जून 2022 ठिकाणी महत्त्वाची बातमी आहे। लेटेस्ट बातमी तुम्हाला संपूर्ण पुराव्यासहित माहिती प्रोव्हाइड केली जात असते, म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला याच्यावरती संपूर्ण खरी, संपूर्ण अचूक, संपूर्ण पुराव्यासहित व संपूर्ण लेटेस्ट माहिती फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जसे। म्हणून सर्वांनी खाली दिलेल्या लाल बटनवरती क्लिक करा, आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। तर बघा मित्रांनो, राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आरोग्य विभागात 20,534 पद ठिकाणी रिक्त आहे। आता ही संपूर्ण माहिती काय या अगोदर तुम्हाला समजून घ्यायचं आहे। तर बघा राज्यातील मित्रांनो 2,34,000 लोकसंख्येमागे केवळ मित्रांनो 1 रुग्णालय उपलब्ध असून आरोग्य विभागातील तब्बल मित्रांनो 20,000 पदे रिक्त असल्याचा दावा श्रमजीवी संघटनेने केला आहे। तुम्ही बघू शकता जवळजवळ 20,000 पदे ठिकाणी आरोग्य विभागामध्ये रिक्त आहे, पण अजूनही मित्रांनो हे 20,000 पदे ठिकाणी भरले गेले नाही आहे। प्लसमध्ये मित्रांनो तुमचा घटक व गटाची जी काही तुमची नवीन एक्झाम होणार आहे त्याचीसुद्धा अजून ठिकाणी प्रोसेस लवकरात लवकर कंप्लीट केली जात नाही आहे। पेपरपोटीचं प्रकरण घडलेलं जवळजवळ 6 महिने होऊन गेलं, आता एक नवीन एक्झाम घेतली जाणार आहे। आता ह्या एक्झामसाठी मित्रांनो तयारी लवकरात लवकर करायला हवी होती, पण तीसुद्धा देखील लवकर केली जात नाही आहे।
त्यामुळे खूप सारे विद्यार्थी निराश झाले आणि विद्यार्थी म्हणतात की लवकरात लवकर एक्झाम डेट जाहीर करा. आता यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्स टाईप करून पाठवायचं तुमचं नाव. कमेंट बॉक्स टाईप करा की सर माझं नाव आहे, मी घटकासाठी रेडिंग फॉर्म भरला आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की तुम्ही घटकासाठी फॉर्म भरला आहे की गड्ढ्यासाठी रेडिंग फॉर्म भरला आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी घटकासाठी फॉर्म भरला असेल त्यांनी कमेंट बॉक्स टाईप करा सर माझं नाव आहे, मी घटकासाठी फॉर्म भरला आहे. आणि जर तुम्ही गड्ढ्यासाठी फॉर्म भरला असेल तर कमेंट बॉक्स टाईप करा सर माझं नाव आहे, मी गड्ढ्यासाठी रेडिंग फॉर्म भरला आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की तुम्ही घटकासाठी फॉर्म भरला की गड्ढ्यासाठी फॉर्म भरला आहे आणि कोणत्या पदासाठी फॉर्म भरला हे टाईप करून पाठवा, जेणेकरून आपण तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल त्या पदानुसार प्रोव्हाइड करणार आहोत. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर राज्याची मित्रांनो आरोग्य व्यवस्था अक्षरशः मित्रांनो व्हेंटिलेटरवर असल्याची बाब उघड झालेली आहे. तुम्ही बघू शकता या संबंधित अहवाल श्रमजीवी संघटनेने प्रकाशित केला आहे. मरण पावलेल्या आरोग्य व्यवस्थेची मित्रांनो पोस्टमॉर्टम या नावाने एक अडकीने अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालातून मित्रांनो आरोग्य संस्थेची कोलमडलेली अवस्था सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा संघटनेने केला आहे. या अहवालात राज्यात मित्रांनो 2,34,000 लोकांमध्ये एक रुग्णालय किंवा 4,000 लोकांमागे एक खाट अशी भीषणकीन स्थिती असल्याचा दावा संघटनेने केला आहे. तुम्ही बघू शकता. आता पोस्टमॉर्टम अहवालात काय आहे तर मित्रांनो 2,34,000 नागरिकांमध्ये केवळ एक रुग्णालय आणि राज्याची मित्रांनो अंदाजित लोकसंख्येजवळ जर बघितली तर किती आहे 12,49,00,000 आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयाची मित्रांनो संख्या 503 आहे. ह्यामध्ये खाटाची संख्या मित्रांनो 26,803 आहे आणि राज्याची सरासरी लक्षात घेता 2,34,601 लोकसंख्येमागे एक रुग्णालय किंवा तब्बल 4,264 लोकांमागे एक खाट उपलब्ध आहे. असं मित्रांनो देखील जागतिक आरोग्य सेवेच्या निकषानुसार 40 लोकांमागे एक रुग्ण खाट असणे आवश्यक आहे असं देखील अहवाल प्रसिद्ध केला आहे. आता ह्यामध्ये मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आरोग्य विभागात 20,534 पद देखील रिक्त आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात जिल्हा परिषदेतील मित्रांनो कर्मचारी वर्ग वगळता उपलब्ध असणाऱ्या वर्गनिहाय कर्मचाऱ्यांची संख्या मित्रांनो 62,634 पदे मंजूर असताना फक्त 42,090 पदे देखील भरली आहेत. तर 20,534 पदे रिक्त आहेत म्हणजेच आजही मंजूर असलेली 33% पदे रिक्त आहेत. राज्यात मित्रांनो वैद्यकीय अधिकाऱ्यांची 11,350 पदे मंजूर असताना फक्त 9,386 पदे भरली असून 1,955 पदे देखील रिक्त आहेत. म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की आरोग्य विभागामध्ये 20,000 तुम्ही बघू शकता 20,546 पदे देखील भरले गेले नाही आहे. म्हणजे मित्रांनो 33% देखील पदं अजून भरले गेले नाही आहे आणि वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये मित्रांनो जवळजवळ 1,955 पदे देखील रिक्त आहेत. मग हे पदं देखील का भरली जात नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. आणि मित्रांनो जर हे पदं भरली गेली तर मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि जर मनुष्यबळ उपलब्ध झालं तर जे काही रुग्ण असतील त्यांची देखील सेवा चांगल्या प्रकारे करता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो जी काही पदभरती देखील रखडली असेल त्याचा देखील निर्णय होणं अपेक्षित आहे. आणि खास करून मित्रांनो तुमच्या ठिकाणी गटक व गड्ड्याची जी काही भरती आहे त्याची ठिकाणी लवकरात लवकर प्रोसेस कंप्लीट होणं गरजेचं आहे. नवीन ठिकाणी एक्झाम होणार आहे तर नवीन एक्झामसाठी मित्रांनो तयारी देखील करणं गरजेचं आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम जी कंपनीमार्फत येणार आहे त्या कंपनीचे देखील नाव डिक्लेअर करणं, त्याची संपूर्ण अरेंजमेंट करणं, नंतर एक्झाम डेट देखील जाहीर करणं, एक्झाम डेट देखील घेतली गेली पाहिजे जेणेकरून विद्यार्थी लवकरात लवकर एक्झाम देतील आणि त्यांना सुद्धा देखील जॉईनिंग मिळू शकेल आणि तेव्हाच मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. म्हणून लवकरात लवकर याची दखल घेतली पाहिजे आणि भरती अडकीने पार पाडली पाहिजे खास करून गटक व गड्ढ्याची. तर विद्यार्थ्यांनो ही अडकीने तुम्हाला महत्त्वाची अपडेट प्रोव्हाइड करायची होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स टाईप करून पाठवा. ही तुम्हाला संपूर्ण न्यूज हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या तुम्हाला संपूर्ण न्यूज फ्रीमध्ये मिळणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.